बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या पारस फाटा ते लोहारापर्यंत या रस्त्याच्या दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे गावकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या रस्त्याचे अनेकदा निवेदन दिले, बातम्या पण प्रसारित केल्या, परंतु संबंधित विभाग आहे की याकडे दुर्लक्ष करीत असून या रस्त्यावर कोणत्याही वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आज रस्त्याचे काम सुरू न झाल्याने कोळसा येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको करून आंदोलनाला बसले. तसेच पारस औष्णिक विद्युत केंद्र येथील अभियंता यांनी ग्रामस्थांनी लेखी आश्वासन दिले की जोपर्यंत रस्ता तयार होत नाही तोपर्यंत या रस्त्यावरची जड वाहतूक बंद राहील असे त्यांनी लेखी आश्वासन दिले आहे. तसेच तिथे उपस्थित पूर्ण गावकरी व बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित होते. मंगेश अदरा मालोकर कोळसा ग्राम सदस्य. आज दिनांक 15/7/2021 रोजी आम्ही पारस फाटा ते कोळसा गेटपर्यंत या रोडचे काम महानिर्मितीने लवकरात लवकर सुरू करावे यासाठी रस्ता रोक केला होता. तरी या रस्ता रोखेचं आता अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले, एक महिन्यापर्यंत रोडचं काम चालू होईल आणि जोपर्यंत रोडचं काम चालू होत नाही तोपर्यंत इथली सर्व प्रकारची जळ वाहतूक ही बंद राहणार असून तसं लेखी निवेदन आता ते आम्हाला देणार आहे. लेखी निवेदन मिळाल्यानंतर आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार आहोत. जोपर्यंत लेखी निवेदन मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील. एमसी न्यूज करिता संतोष मोरे, ब्युरो रिपोर्ट, बाळापूर.